मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषद गडचिरोली येथील शिक्षक कर्मचारी तसेच इतर कर्मचारी यांचं जी पी एफचं खा जी पी एफचं खातं आपण कशाप्रकारे ऑनलाईन बघायचं व डी सी पी एस यांचंसुद्धा खातं कशाप्रकारे आपण ऑनलाईन बघायचं याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो प्रथम आपल्याला झेट पी गडचिरोली डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारचा पेज या ठिकाणी जिल्हा परिषद गडचिरीचं ओपन होईल आणि त्यानंतर वरच्या लाईनमध्ये बघा आपल्याला या ठिकाणी एक भविष्य निर्वाह निधी अशा प्रकारचं एक लाईन या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर अशा प्रकारचं या ठिकाणी युजर लॉग इन आपल्याला दिसेल या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर फॉर न्यू युजर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पेज दिसेल इथे आपल्याला आपला जी नंबर किंवा डी सी एफ एस नंबर आपल्याला वरच्या राखण्यात टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड जो आहे वन टू थ्री फोर हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे ठीक आहे आणि यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पेज येईल आणि त्यानंतर आपल्याला पहा जी पी एफ नंबर आहे आणि त्याच्याखाली एक रकान आहे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर रजिस्टर्ड नंबर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला आपला ईमेल आय डी टाकून नेक्स्ट हे बटन आपल्याला या ठिकाणी क्लिक करायची आहे यानंतर आपल्याला ओ टी पी येतो जो इमेल है, इमेल है। तो इमेल आ, आ जो आपण ईमेल टाकलेला आहे त्या ईमेलमध्ये आपल्याला ओ टी पी येतो आणि हा ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्या खालच्या रखान्यामध्ये एंटर न्यू पासवर्ड तो आपल्याला नवीन पासवर्ड बनवायचा आहे तर बघा आता माझ्या ईमेलमध्ये पासवर्ड आलेला आपला ओ टी पी आलेला आहे तो आपण या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी झेटपी गडचिरोलीचं ईमेल आल्या आलेला आहे आणि या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे तर हा आपण ओ टी पी आता आपण या ठिकाणी टाकणार आहोत बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला जो मला ईमेलमध्ये ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला मी या ठिकाणी टाकणार आहे पहा ओ टी पी मी टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड आपल्या आवडीचा या ठिकाणी एक पासवर्ड बनवायचा आहे आणि तो नेहमीकरता आपल्याला आठवण ठेवायचा आहे बघा मी या ठिकाणी उठ नवीन पासवर्ड एंटर केला आहे आणि सबमिट केलेला आहे नंतर या ठिकाणी अशा प्रकारचा एक आपला पेज येईल आणि या ठिकाणी आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा युजरनेम म्हणजे कोणता तर आपला जी नंबर किंवा डी सी पी एस नंबर आणि जो आपण न्यू नवीन पासवर्ड तयार केलेला आहे तो नवीन पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे बघा लॉग इन झालं आहे आणि अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी पेज ओपन होईल या ठिकाणी आपला जी पी एफ नंबर दिसेल आणि आपलं पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल बघा आणि या ठिकाणी आ, दो सन दोन हजार एकोणीस वीसची या ठिकाणी आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण हा डाउनलोड करून टाकायचा आपला आणि अशा प्रकारचा आपले स्लिप या ठिकाणी डाउनलोड होईल आणि आपण स्क्रीनशॉट मारून किंवा डाउनलोड झालेली स्लिप आपण प्रिंट आऊट काढू शकतो प्रकारे आपण आपलं जी पी एफचं खातं किंवा डी सीबीचं खात्याची माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो धन्यवाद मित्रांनो